मानसिक आरोग्य हा अलीकडे खरं तर कळीचा मुद्दा झाला आणि यावर चर्चा होते, कार्यक्रमही होतात, मात्र कधीतरी अशी काही धक्कादायक आकडेवारी समोर येते की डोळे खाडकन उघडावेत. एका प्रतितयश मासिकामध्ये जाहीर झालेला अहवाल असा जागा करणारा आहे. हा राकेश मोरे, अर्थातच हे याचं बदललेलं नाव आहे. घरदार सोडून मायानगरीमध्ये आलेला राकेश टी व्ही इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी गेली अनेक वर्ष स्ट्रगल करतोय. अनेक ठिकाणी धक्के खाल्ल्यानंतरही त्याला चांगला ब्रेक मिळाला नाहीये. यातूनच त्याला नैराश्यानं ग्रासलं, मनोरुग्णालयात भरती व्हावं लागलं. काम मिल नहीं रहा था और कुछ फ्रेंड्स के साथ गांजा चरस पीने लग गया और पीते पीते पता ही नहीं चला कि कब मुझे इसकी लत लग गई, इसकी आदत लग गई. एक बिजनेस करो उसमें लॉस, दूसरा करो उसमें लॉस, चार पांच बिजनेस किए सब में लॉस हो गया. अब्रॉड में भी तो मैं डिप्रेशन में था और उसकी वजह से मैं अल्कोहलिक हो गया सर. इससे फिर और बीमार पड़ते गया. हॉलीवुड की मूवी दिन में एक एक दो दो तीन तीन दिखता था, वो भी हिंदी डब में इंग्लिश सब सब समझ में आते थे. जैसे वन फ्लोवर कुकूज नेस्ट मेरी फेवरेट पिक्चर आज भी है क्योंकि मैं भी मेंटल हुआ हूँ. आजकाल असे राकेश, अमित, विकास जागोजागी आढळून येत आहेत. आरोग्य क्षेत्रातल्या आघाडीच्या लॅन्सेट या मॅगझिनच्या सोमवारच्या अंकात एक लेख प्रसिद्ध झालाय. त्यानुसार भारतात मानसिक रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. दर 7 भारतीयांमागे एक जण मानसिक रुग्ण असल्याचं पुढे आलंय. 1990 ते 2017 या काळात मनोरुग्णांची संख्या दुप्पट झालीय. 3.7% महिला आणि 2.7% पुरुष नैराश्याचे बळी असल्याचं हा अहवाल म्हणतो. एक आहे की जेनेटिक, म्हणजे एक व्यक्ती आजारासाठी बाय इटसेल्फ व्हल्नरेबल असू शकतो ज्याच्यामुळे त्याला आजार होतो. बदललेली जीवनशैली, वाढत्या अपेक्षा यासह अनेक कारणं यामागे असल्याचं मानसोपचार तज्ञ सांगतात. लोग अपने दिमाग का केमिकल्स का इतना ज़्यादा इस्तेमाल करते हैं, लोगों को नशे की इतनी ज़्यादा आदत होती जा रही है, लोगों को हर बात पे जैसे झुंझोड़ जाते हैं, गुस्सा आ जाता है, चिड़चिड़ापन आ जाता है. तमाम इस तरह की बातों को लेकर के हमारे मुंबई शहर में और हमारे महाराष्ट्र में लोग बहुत ही ज़्यादा डिप्रेशन में रहते हैं. मानसिक आजार वाढण्यामागे त्याकडे होत असलेलं दुर्लक्ष हे देखील एक कारण आहे. आपण कोणताही आजार झाला तर डॉक्टरांकडे जातो, आपल्या जगण्यात सर्वाधिक वाटा असलेल्या मनाच्या आजारांकडे मात्र दुर्लक्ष करतो. आपली जीवनशैली अधिक साधी सोपी करतानाच आजार असेल तर त्यावर न लाजता उपचार घ्यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.